घेतले आपण आणि किती लोकांवर कारवाई करण्यात आली आहे? लॉकडाऊन आदेश जारी झाल्यापासून आज 9 एप्रिल पर्यंत साधारण 2000 इसमांच्या वरती 188 IPC प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. याचबरोबर 720 प्लस 436 अशा 1156 वाहनांची जप्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये 188 IPC ची कारवाई ही प्रोसेस लॉकडाऊन संपल्यानंतर कोर्टात सुरू होईल, पण आता त्यांना आपण 41(1) प्रमाणे नोटिसेस दिलेल्या आहेत. 5 सोशल मीडियावरती अफवा पसरवणाऱ्यांच्या विरुद्ध आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला आतापर्यंत 100 नंबरवरती 314 तक्रारी आल्या. पासेस आपण 5218 आपल्या सेंट्रल कंट्रोल रूमकडनं इश्यू केलेले आहेत, तर 4851 अत्यावश्यक सेवेसाठी आणि 367 औद्योगिक सेवेसाठी दिलेले आहेत. त्याचबरोबर मायग्रंट लेबरर्स घेऊन जाणाऱ्या मनुष्य वाहतुकीच्या संदर्भानं 11 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत. यामध्ये जवळजवळ 27 स्त्री, 12 बालके आणि 739 पुरुष यांना आपण रेस्क्यू करून त्यांना व्यवस्थितपणे इथं शेल्टर होममध्ये ठेवलेलं आहे. अजूनही शहरामध्ये फक्त एका इसमाला कोरोनाची लागण झालेली आहे, त्या दृष्टीनं त्या एरियामध्ये पूर्ण एरिया सील करून आपण त्या एरियामध्ये तो संसर्ग पसरणार नाही याची दक्षता घेत आहोत. 3 महिन्याकरता नाही, हे जे वाहन जप्त केले ते कधी मिळणार आहे लोकांना, किंवा काय कारवाई, काय दंड भरावा लागणार आहे त्यांना? ऍक्च्युली 188 ही कॉग्निझेबल गुन्हा आहे, IPC तहत त्याच्यात दंड किंवा साधी कैद दोन्हीपैकी काहीतरी शिक्षा दिली जाऊ शकते. यामध्ये आपण वाहनं जप्त करून घेतोय आणि त्या व्यक्तीवरती कारवाई करून त्याला 41(1)(3) प्रमाणे नोटीस देतोय. आणि आत्ता नाही, त्याचे परिणाम लॉकडाऊन संपल्यानंतर ज्यावेळेला कोर्ट सुरू होतील त्यावेळेला ती प्रोसेस लगेच कोर्टात डायरेक्ट तक्रार दाखल होऊन तिथं कोर्ट त्वरित निर्णय देणार आहे. त्यामुळे आत्ता जरी त्याची भीषणता आणि हे जाणवत नसली तरी नंतर ज्यावेळेला या केसेसची प्रोसेस सुरू होईल त्यावेळेला नागरिकांना त्याचा त्रास होईल, ज्या ज्या नागरिकांनी हे व्हायोलेशन करून हे बंदी आदेश मोडलेले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आपण खूप डिटेल अशा पद्धतीचा प्लॅन ऑफ ॲक्शन केलेला आहे, ज्यात त्यांची वेलफेअर आणि त्यांच्या सुखसोयींची दक्षता आपण घेत आहोत. त्यांच्यासाठी 3 शिफ्टमध्ये एकतर ड्युटीज आपण लावलेल्या आहेत, इतर सगळ्या प्रकारचं काम थांबवलेलं आहे. अगदी इमर्जन्सी एखादा गुन्हा असेल तो निश्चितपणे आपण दाखल करतो, परंतु कर्मचाऱ्यांचा मोराल हाय राहील, त्यांची सिक्युरिटी खूप महत्वाची आहे. त्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाचं सॅनिटायझर, त्यांच्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी आपण वॉश बेसिन्स लिक्विड सोपची सोय केलेली आहे, चांगल्या दर्जाचे मास्क त्यांना मिळतील याची दक्षता घेतलेली आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना सी व्हिटॅमिन सारखं सप्लिमेंट त्यांच्या घरी सुद्धा आपण सगळ्या पद्धतीच्या या सगळ्या लिक्विड सोप सॅनिटायझर्स मास्कची पूर्तता केलेली आहे. त्यांना चांगल्या पद्धतीचं फूड सप्लिमेंट्स मिळतील, म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे हे सुद्धा आपण त्याची सोय केलेली आहे. त्यांना एकतर आपण एक वाहन आत्ता बाष्पीभवन म्हणजे संजीवनी नावाचं वाहन 2 डिझाईन केलेले आहेत की ज्याच्यात ते एकदम सॅनिटाईज होऊनच बाहेर पडतील अशा पद्धतीची सोय केलेली आहे. आणि बेसिकली त्यांच्या लोकांशी संपर्क येताना त्यांना काय डूज अँड डोंट्स आहेत त्याची खूप सविस्तर त्यांना ब्रीफिंग दिलेली आहे, त्यामुळं निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्या शहरात आहे.